हॅलो माय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल अशी सर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वाक्य रूपांतर आणि ह्या वाक्य रूपांतर वाक्य परिवर्तन आपल्या आळाखडीत म्हणजे आपल्या जे मराठीचा फॉर्मॅट वगैरे आहे त्यामध्ये दोन मार्काचं असतं आणि मी को प्रयत्न करेन की तुम्हाला दोनपैकी दोन भेटावं अशी माझी टार्गेट आहे आणि तुम्ही पण जर शिकलात तर दोनपैकी दोन तुमचा टार्गेट असणार आता वाक्य रूपांतर करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी महत्वाची आहे की ज आपल्याला वाक्याचा रचनेत बदल करायचा आहे पण त्याचा अर्थामध्ये कोणताही बदल नाही झाला पाहिजे याचं आपल्या खात्री करावा लागणार आहे म्हणजे वाक्याचा रचनामध्ये बदल झालेला तरी पण चालेल पण त्याचं अर्थामध्ये कोणताही प्रकारचा बदल होऊ नये याची खात्री आपल्याला करावा लागणार ठीक आहे म्हणजे 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 काय आपल्या क्वेश्चनमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते लोकांचं दारिद्र्य पाहून मला दुःख होते पण जर आपला सांगतोय की लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही म्हणजे आपण विधानार्थी होकारार्थी शब्दांचं वाक्याचं रूपांतर नकारार्थीमध्ये करतोय पण ह्या या दोनही वाक्याचा अर्थ सेम आहे ठीक आहे या दोन्ही वाक्याचा अर्थामध्ये कोणताही बदल झालेला नाही म्हणजे आपलं वाक्य बरोबर आहे ठीक आहे लोकांचा दारिद्र्य पाहून मला दुःख होते नंतर दुःखचा ऑपोजिट काय इकडे आनंद विरोधाते शब्द आपण आनंद आणि होतेचा होत नाही तो लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही ठीक आहे असं वाक्य दिलेलं आहे ठीक आहे नंतर आपल्याला काय दिलं बघा प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतरण कसं होतं जगात सर्व सुखी असा कोण आहे आता जगात सर्व सुखी असा कोण आहे हा आपल्याला प्रश्नार्थी वाक्य दिलेला आहे आता याला आपण विधानार्थीमध्ये ट्रान्सफर करतो आहे चेंज करतो आहे रूपांतरण करतो आहे तर जगात सर्व सुखी असा कोण आहे आता क्वेश्चन मार्क दिलेला म्हणजे हा वाक्य कोणता आहे प्रश्नार्थी आहे आता आपल्याला कन्वर्ट करायचं आहे कोणत्या वाक्यामध्ये विधानार्थीमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कसं करणार जगात सर्व सुखी असा कोणी नाही कोण आहे आता याचं कन्व्हर्जन जेव्हा झालं तर कोणी नाही तर जगात सर्व सुखी असा कोणी नाही नंतर अपमान केल्यास कोणाला राग येत नाही आता येत नाहीचा कन्व्हर्जन होणार कारण हे नखरार्थीमध्ये तो नाही कॅन्सल होणार आणि येतचा होणार येतो तो, तो अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो तो आता इकडे को काय होता सर्वात स जगात सर्व सुखी असा कोण आहे तो ज जगात सर्व सुखी असा कोणी नाही आणि सेकंड सेंटेन्समध्ये काय दिलेलं होतं आपल्याला अप अपमान केल्यास कुणाला राग येत नाही तर विधानार्थीमध्ये काय झाला तो, तो अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो ठीक आहे तो या दोन्ही उदाहरणमध्ये आपल्याला विचारलेले प्रश्न नाहीत ठीक आहे अशा प्रकारचा प्रश्नांमध्ये उत्तर दडलेले असते आता आगा। आगा। नेक्स्ट उद्गारार्थी उद्गार व विधानार्थी म्हणजे उद्गारार्थी शब्दांचा वाक्याचा कन्वर्जन आपण विधानार्थीमध्ये करणार आणि विधानार्थी वाक्याचं रूपांतरण आपण उद्गारार्थी वाक्यामध्ये करणार आहे ठीक आहे चला सेंटेन्स बघू आपण बाप रे केवढी उंच आहे ही इमारत बाप रे केवढी उंच आहे ही इमारत तर बाप रे आपला उद उद्गारार्थी आणि क्वेश्चन ते उद्गारवाचक चिन्ह पण आपल्याला okay. दिलेलं आहे तर कन्व्हर्जन केला तर हा आपला कर्ता आहे तो ही करता इमारत के खूप उंच आहे ही इमारत खूप उंच आहे केवडीचा कन्वर्जन खूपच मध्ये झाला आहे ठीक आहे तो ही इमारत खूपच उंच आहे वेदनार्थी झालं काल रात्री ढगांचा खूप गडगडाहट झाला काल रात्री ढगांचा खूप गडगडाहट झाला हा तर आहे विधानार्थी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आपण विधान म्हणतोय की काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला होता आता वि उद्गार आरती म्हणजे आपल्याला आश्चर्यचकित होय व्हायचं आहे तो मी मी सांगितलं होतं की उद्गार सुरुवात आपण कसं करायचं किती तो किती गडगडाहट झाला किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री किती गडगडाट झालं डगांचा काल रात्री जे सब्जेक्ट वगैरे असतं ते कर्ता वगैरे असते जे समय वगैरे असते ते आय एंडिंगला घ्यायला आणि आपल्याला उद्गारवाचक चिन्हाचा प्रयोग करायचं आहे ठीक आहे यस सर आता आज्ञार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर म्हणजे आज्ञार्थीचा कन्व्हर्जन विधानार्थीमध्ये करायचं आहे आणि विधानार्थीचा कन्वर्जन आपण आज्ञार्थीमध्ये करणार आहे तू नियमित व्यायाम कर तू नियमित व्यायाम कर आपण आज्ञा देतो आहे की तू नियमित व्यायाम कर आता विधानार्थीमध्ये कन्वर्जन झाला तर तू नियमित व्यायाम करावास ठीक आहे कर कर म्हणजे आज्ञा पण करणार आहे कर ते करावास हे काय झालं तुझा विधानार्थी वाक्य ज्ञान ज्ञानसंपदानासाठी भरपूर वाचन करावे म्हणजे ज्ञानचा म्हणजे नॉलेजचा कन्व्हर् ते कलेक्शन करण्यासाठी तुझा खूप वाचन करावं लागणार तर हा काय तुझा विधानार्थी तर आता काय आज्ञार्थीमध्ये कन्वर्जन करायचं आहे तर ज्ञान संपदांसाठी संपदानासाठी भरपूर वाचन करा ज्ञान संपदानासाठी खूप भरपूर वाचन करा आज्ञार्थी झाला तू नंतर होकारार्थी व नकारार्थी म्हणजे पॉझिटिव्हचा निगेटिव्ह निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे तो त्याच्यासाठी हजार रुपये ही काही रक लहान रक्कम नाही इकडे काय क काय होती है? मोठी रक्कम मोठीचा ऑपोजिट वर्ड काय लहान तो मोठी रक्कम मोठीचा काय झालं लहान झाला तर लहान रक्कम नाही नाही झाला म्हणजे नकारार्थी वाक्य झालं ठीक आहे इकडे क्वेश्चनमध्ये काय दिलेलं होतं आपल्याला आहे आता होकार आरतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे नकार आरती नकार ना आरतीमध्ये नाही शब्दांचा वापर के केला जाते तो नाही मोठीचं ऑपोजिट काय झालं लहान ही काही वाईट कल्पना नाही तर वाईटचं ऑपोजिट काय असणार चांगली तर ही कल्पना चांगली आहे नाही शब्द होकर आरतीमध्ये निघणार ठीक आहे आता आपण कृती बघूया ठीक आहे ठीक क का, कन्वर्जन का, कसं होतं आपण ज्या बघितला आता आपण काय करतो आहे तख्ता पूर्ण करतो आहे म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला माहीत असावं मला आता काय दिलेलं आपला दिलेल्या सूचनांचे पालन करा दिलेल्या सूचनांचा पालन करा आता हा करा म्हणजे करा तर आपला वाक्यप्रकार काय सर आपला वाक्यप्रकार आहे आज्ञार्थी वाक्य काय आहे वाग्यार्थी वाक्य ठीक आहे आता आपल्याला करायचं काय सर आपल्याला विधानार्थीमध्ये कन्वर्ट करायचं आहे तो कसा करणार सर असा करा दिलेल्या सूचनांचे पालन दिलेल्या सूचनांचे पालन आता हे मी असं अंडरलाईन करतो दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे दिलेल्या सूचनांचं पालन करणे आवश्यक आहे असा सेंटेन्स लिहिला की तुम्हाला तुमचा काय जाणार विधानार्थी झाला आहे ठीक आहे समजलं तुम्हाला कसं करायचं येस सर बाप रे सर चीना जा ले ला है। तो हा बाप रे आणि एक्सक्लमेशन चिन्हाचा उपयोग झालेला आहे तर हा वाक्य उद्गा आहे का यस बेटा उद्गारार्थी आहे ठीक आहे आता काय करायचं आपल्याला सर आपल्याला नकारार्थीमध्ये कन्वर्ट करायचं आहे बाप रे किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले तो आपला कन्व्हर्जन जर झाला तर कसा होणार सर आपला कन्व्हर्जन असा होणार तरुण मुलांनी तरुण मुलाने किती वेगाने खूप वेगाने किती वेगाने खूप वेगाने वाहने आता चालवता काय होतं का चालवू नये चालवू नहीं तो तरुण मुलाने खूप वेगाने वाहने चालू नयेत विधानार्थी म्हणजे काय तरुण मुलांनी खूप वेगाने वाहने चालू नयेत नयेत नकारार्थी झाला डिक्लेअर आहे की भाई नवीन जितकेही तरुण मुले आहे ते खूप वेगाने वाहन चालू नये आता स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का क्वेश्चन मार्क पद विचारते हा वाक्य क कसं असणार सर प्रश्नार्थी असेल ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला विधानार्थी होकार हो म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे यस सर तर कसं करणार स्वयंशिष्ट ही खरी शिस्त आहे स्वयंशिष्ट ही खरी शिस्त आहे आता आपण कन्वर्ट केले आहे तर काय असणार आहे स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे सेल्फ डिसिप्लिन इज द मोस्ट प्रिस्टिजियस थिंग तो स्वयंशिष्ट ही खरी शिस्त आहे नंतर मोबाईलचा अतिवापर योग्य नाही मोबाईलचा अतिवापर योग्य नाही ना शब्दांचा उपयोग झालेला आहे तर आपण असं म्हणू शकतो की विधानार्थी नकारार्थी यस सर आपण सांगू शकतो आहे आता आपल्याला काय करायचं आहे सर नकारार्थी सर आज्ञार्थी करायचा आपल्याला काय करायचं आज्यर्थी तो मोबाईलचा अतिवापर टाळा मोबाईलचा अतिवापर टाळा मतलब उसका ज्यादा इस्तेमाल करणे का नाही मोबाईलचा अतिवापर आपण करू नये तर असा पण आपण शागू शकतोय ना येस सर नंतर खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते म्हणजे नसते नाही नसते नयेत आपण काय झालं नकारार्थी नकारार्थी झालं सर येस आता काय करायचं आहे आपल्याला प्रश्नार्थक करायचं आहे प्रश्नार्थक करायचं आहे तर कसं करणार आपण खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का असते का असं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे खऱ्या समाजसेवकाला निंदेची भीती असते का, का हे कन्वर्जन ठीक आहे यस सर विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथाचे वाचन करावे 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 म्हणजे विधान करावे विधानार्थी यस सर आता काय करायचं त्याचं कन्वर्जन आज्ञार्थीमध्ये करायचं आहे तर विद्यार्थ्यांनो काय करा करणार आपण विद्यार्थ्यांनो ठीक आहे विद्यार्थ्यांनो कन्वर्जन विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनो ठीक आहे विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांनो ठीक आहे संदर्भ संदर्भ ग्रंथात चे वाचन करा विद्यार्थ्यांनो संदर्भ ग्रंथाचे वाचन करा असं आपण करणार तर आपण काय जाणार आज्ञार्थी वाक्य झाले ठीक आहे यस साहेब आता वाक्य रूपांतर करण्यासाठी असं आपल्याला ॲक्टिव्हिटी म्हणजे दिलेली असेल असंच दिला असेल ठीक आहे काय दिलं सर असा सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे तो आपल्याला करायचा आहे नकारार्थी करायचं आहे नकारार्थी म्हणजे नाही वकवाचा उपयोग करायचा आहे तो सकाळी फिरणे आरोग्यास अहितकारी नाही तर आपल्याला कन्वर्जन किती होणार इकडे अहितकारी अहितकारक नाही ठीक आहे न सकाळी फिरणे आरोग्यास अहितकारक नाही हितकारकचा ऑपोजिट काय सर अहितकारक तो अहितकारक नाही यस तुम्ही काम अचूक करा तुम्ही काम अचूक करा करा म्हणजे आपल्याला इकडे आज्ञा दिलेली आहे तर विधानार्थी करायचं आपल्याला तर तुम्ही काम अचूक तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे करणे आवश्यक आहे जर आपल्याला आज्ञा दिलेली असेल ठीक आहे जर आपल्याला आज्ञा दिलेली असेल आणि त्याला विधानार्थी करायचा असेल तर आपले करणे आवश्यक आहे आवश्यक आहे या शब्दाचा वापर केला तर ते आज्ञार्थीमध्ये कन्वर्ट होतं ते विधानार्थीमध्ये ठीक आहे किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती तर विधानार्थीची वाक्याची सुरुवात करतापासून होणार तर ही पाषाण मूर्ती ही पाषाण मूर्ती ही पाषाण मूर्ती ठीक आहे ही पाषाण मूर्ती किती सुंदर आहे सर खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे ही पाषाण मूर्ती खूप सुंदर आहे येस सर नंतर पांढरा रंग सर्वांना आवडतो पांढरा रंग सर्वांना आवडतो आपल्याला काय करायचं आहे सर प्रश्नार्थी करायचं आहे तर कसं करणार आपण पांढरा रंग पांढरा रंग पांढरा रंग आता सर्वांना आवडतो हो तो उलटा करोज का कुणाला आवडत नाही आवडत नाही पांढरा रंग कोणाला आवडत नाही क्वेश्चन मार्क येस सर नंतर पाचवा चेनीच्या वस्तू महाग असतात चॅनीचा वस्तू महाग असतात काय नकार महागची विरोधातील उल... शब्द काय सर स्वस्त तो चैनीच्या वस्तू स्वस्त असतात ऑपोजिट नसतात नसतात तर कसा होणार चैनीचा वस्तू स्वस्त नसतात नंतर उद्गारार्थी करा तुझ्या भेटीने खूप आनंद झाला तुझ्या भेटीने खूप आनंद झाला कसा झाला खूप खूप म्हणजे किती आनंद झाला किती आनंद झाला किती आनंद झाला तुझ्या भेटीने बेटी ने ठीक है उल्टा करने का बेटा जैसे अपन एक्सक्लेमेटरी करते थे ना इंग्लिश में ही करने का इधर भी अब हा चमत्कार अब हाँ चमत्कार तो विधान्धी क्या कहता हा तो हाँ चमत्कार कसा है अजब है काय है अजब है तो हा चमत्कार चमत्कार कसा है कसं आहे सर अजब आहे हा चमत्कार अजब आहे ठीक आहे येस सर नंतर तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका नका म्हणजे नकार आरती तो होकार आरती करायचं आपल्याला तो तुम्ही कोणाशीच तो उलटा करो बेटा कोणाशीच का उलटा सगळ्यांशी सगळ्यांशी चांगले बोला वाईटचा सा उलटा चांगले बोला येस सर तर कसं झालं आपला तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला यस सर नंतर निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही वेदनार्थी करायचं आपल्याला तो निरोगी राहावे निरोगी राहावे असे सर्वांना वाटते निरोगी राहावे असे सर्वांना वाटते सर्वांना वाटते नंतर दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये तर आपल्याला काय बोलतोय होकार आरती करायचं आहे तर आन्सर कसा लिहिणार आपण दवाखान्यात दवाखान्यात हळू 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 मोठ्याचं ऑपोजिट काय झालं हळू हळू आवाजात बोलू या बोलू या बोलावे बोला बे ठीक आहे तर दवाखान्यात हळू आवाजाने बोलावे समजलं तुम्हाला वाक्य रूपांतर कसं करायचं आहे उमेद मी असं उमेद करतो की तुम्हाला सगळं क जे का डाऊट वगैरे असेल ते सगळं निघणार आणि ते माझं जे एफर्ट आहे त्यांना तुम्ही अप्रिशिएट कराल मी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र